हेलो, लास्ट डे ऑफ शूट। सो गाइस, दिस इज आवर लास्ट। माझ्या ब्लॉग मध्ये हा बोलतो, राज बोलतो। बहुत दिन के बाद और दो ही दिन, आज और कल। दो दिन मेरा आज है और कल है, बस। मेरा भी आज और कल। खाओ माँ कसम। सांगर जो आधी पोर्ट में डालो नहीं होगा। अरे संतोष जी, राखी को भेजो। अली राखी, ही राखी है। एंट्री अच्छी है। मना तो लड़ाई नहीं है। सीरियसली मुझे। थैंक यू एवरीबॉडी। पैक अप। गणपति बप्पा। नमस्कार, मी धनश्री काडगावकर। वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल। कसं वाटतंय? वाईट वाटतंय। काय आहे म्हणजे हा ब्लॉग स्पेशली का बनवते शिल्पी धनश्री, तुमची का बनवते आणि त्याच्या मागचं स्पेसिफिक रिझन काय ते आता तीच तुम्हाला सांगेल। मी बोललो तर आता मला तर रडायला येईल। सिरियसली म्हणजे हा हे काही आता शेवटचे दिवस उरलेत तुमचं आलं पुढेचे, त्यामुळे मी एक जस्ट असे सगळे छोटे छोटे ग्लिम्सेस शूट करणार आहे की शेवटचं शूट एक दोन तीन दिवस राहिलेत लिटरली। आणि आय एम फीलिंग रिअली बॅड, कारण जर्नी आहे रे एक प्रोजेक्ट, म्हणजे एक आपण रोज भेटतो, ऑलमोस्ट आपण 12 तासापेक्षा जास्त इथे असतो। आणि मी तरी तुम्हाला ना खूप लेट जॉईन झालो। हा ऍक्च्युली माय मिसेस इंडिया, बट त्यानंतर ही जो बॉन्ड म्हणजे माझा, आधी मला असं वाटलेलं की मी शिल्पीला असं स्क्रीन वरतीच बघायचो ना ऑब्विसली, सो एक फॅन बॉय मुवमेंट, नंतर असं वाटलेलं की मी असं बोलू शकतो का असं जाऊन डायरेक्टली, पण नंतर कळलं इतर एकदम अशी माझी, तर त्यामुळे एकदम छान बॉन्ड झाला माझा शिल्पीचा, इनफॅक्ट सगळ्यांचा आमचा खूप छान बॉन्ड झाला। आणि हे जे आता शेवटचे काही डेज उरलेत त्यामध्ये असं खूप प्रिशियस डेज वाटतात आता। हो, रोज अरे यार सुट्टी कधी मिळणार, सुट्टी कधी मिळणार, आणि आता इज लाईक लावा रोज छूट लावा। खरंच असं वाटतं की मला आता सुट्टी नको, मला रोज छूट लावा आणि 12 तास लावा असं वाटतं ऍक्च्युली। सो ह्या ब्लॉग मध्ये मी प्रत्येकाशी थोडं थोडं बोलणार आहे आणि ते दाखवणार आहे तुम्हाला। पण राज, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच आणि तुझ्यासोबत। मी पहिले तर मी शिल्पी तुला थँक्यू म्हणतो, कारण की शिल्पीनी खूप काही काही गोष्टी शिकवल्यात मला, म्हणजे स्क्रीन वरतीच नाही तर अशा बाकीच्या आम्ही लाईव्ह टॉक सुद्धा जेव्हा करायचो त्यामध्ये तिने मला बरंच काय काय शिकवलं। आणि स्क्रीन वरती ऑब्व्हियसली मी आधी स्टार्टिंगला थोडा कम्फर्टेबल नव्हतो सीन्स करण्यात वगैरे, जेव्हा तिने जो मला असा कम्फर्ट झोन असा तिने असा तो असा दिला माझ्याकडे, अरे बिंदास कर सगळं, आणि तिने जी लिबर्टी दिली ना मला सीन्स करायची, त्यामुळे मी एक असं सांगू शकतो की मी जो स्टार्टिंगला आलेला प्रतीक होता जो ऍक्टर, तो शिल्पीमुळे कुठेतरी शिल्पीमुळे कुठेतरी म्हणून छान ऍक्टिंग करायला लागले। सो थँक्यू सो मच तुला पण, आपण भेटू म्हणजे असं सिरियसली म्हणजे काय प्रोजेक्ट मध्ये भेटणार आहोत पण ही फॅमिली। लुक ॲट हर, काय म्हणणे तुझं, काय म्हणणे? आता शेवटचे दिवस हॅपीली झाले म्हणजे असं आम्ही खुश, असे मिठ्या मिठ्या तुम्हाला कधी दिसलो नाहीये अशी आली आहे। कसं वाटतं तुला? पुढे झालंय, आता लग्न नाही करणार होत आपण। बघ तुमच्या हॅपी फॅमिली मध्ये मी नसणार आहे पण मला इथे पण साऊथ उभं राहावं लागतंय, त्यांना काय करणार साऊथ उभं राहणं वगैरे। शेवटचे एपिसोड्स नक्की बघा आमचा साखरपुडा आणि सगळा ड्रामा। हो, पण हा आपला जो ब्लॉग आहे हा सगळा सिरियल म्हणजे झाल्यानंतर लोकांना कळणार की ओके संपते, त्यानंतर जाणार आता काही नाही। मग तुम्ही झी फायला जाऊन बघा। पण यार मिस करणार, मिस करणार। जस्ट किडिंग गाईज, पण वाटतंय असं थोडं सॅड हळूहळू, मला असं जास्त वाटतंय माहितीये का, आता मगर पासून सॅड फ्रेम आउट का होतो, अरे डोळे नको दिसायला म्हणून। मजा आली, 1.5 वर्ष होतो आम्ही एकत्र, आम्ही तर पहिल्या एपिस प्रोमो पासून मयुरी आणि मी तर एकत्र होतो। हा मध्ये आला पण बोलवलं आहे थोडे काहीच दिवस ऐकायला, हा की चला बोलवलंय गप्पा नकावर। सो मी हळूहळू सगळ्यांशी बोलीन आणि सगळ्यांबरोबरच मी दाखवीन तुम्हाला ग्लिम्सेस छोटे छोटे। थँक्यू, सबस्क्राईब करा गाइस, सबस्क्राईब करा। आणि याचा पण चॅनल आहे, यांनी मला खूप शिकवलंय युट्यूब, प्लीज याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, राज मोरे। मी युट्यूब शिकवलं, हिने मला ऍक्टिंग शिकवली। सो गाइस, दिस इज आवर लास्ट। माझ्या ब्लॉग मध्ये हा बोलतो, राज बोलतो, आणि मला फार आवडतं ते।
सो गाइज फाइनली दिस इज द टाइम द टाइम हॅज केम की आता सेकंड लास्ट डे हा सेकंड लास्ट डे बट तू आपण लास्ट भेटतो सो म्हणजे नाही रे नाही रे ये ना उद्या शूट आहे ना तुला उद्या परवा आहे मी येईन सॉर्टेड गाइज कट अरे संतोष जी राखी को भेजो अली राखी मैं चल राखी राखी मिल गई ही आमची राखी आहे ही राखी आहे जी कॉस्ट्यूम मध्ये आहे छान छान सुंदर दिसते तर अशी आमची मजा मस्ती टाइमपास चालू असतो ही अंजली आहे आमची क्रिएटिव्ह हेड आहे आणि या दीड वर्षात रील मध्ये बघितलं आणि या दीड वर्षात आम्ही इतक्या गप्पा फालतू गप्पा छान गप्पा आयुष्यावर गप्पा अजून कसल्या कसल्या बाकी नाही सांगू शकत पण असं खूप गप्पा वाटलं या गप्पा छोट्याशा रूम मध्ये अनेक गोष्टी शेअर केल्या बट आय एम गोना मिस यू अँड वी आर गोना वर्क टुगेदर सून गाईज ही माझी मेकअप रूम आहे इथे माझं कपाट आहे जिथे सगळ्या वस्तू माझ्या मेकअप वगैरेच्या ठेवलेल्या असतात आणि छोटीशीच मेकअप रूम आहे इथे माझं सगळं सामान हा माईक माझी व्हॅनिटी छोटीशी बॉटल माझ्या बॅग्स इकडे असतात आणि आता सिरियल संपतीये त्यामुळे खूप वाईट पण वाटतंय पण याचा प्रॅक्टिकल चेक पण आहे की एखादी गोष्ट संपल्याशिवाय दुसरी चालू होत नाही सो आय डोंट नो यार सो हे सगळं सामान आता मला क्लिअर करायचंय हे न्यायचंय सगळं घरी गोष्टी बऱ्याच गोष्टी इथे आतमध्ये पण आहेत अशा छोट्या छोट्या मेकअपच्या ते सगळ्या चपला विपला शिल्पीचं सगळं सामान असं सगळं ह्या रूममध्ये विखुरलेलं आहे जे आता मला घरी न्यायचंय आणि हे ऑफकोर्स नेताना खूप वाईट वाटतं बट असंच असतं एक प्रोजेक्ट संपलं की दुसरं प्रोजेक्ट संपलं की तिसरं पण प्रत्येक प्रोजेक्टशी काही ना काही अटॅचमेंट असते तशी याच्याशी सुद्धा आहे मज्जा आली मला शिल्पी करताना उद्या माझा शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे उद्याचे पण गोष्टी दाखविनच मी बिट्स अँड पीसेस मध्ये चलो भाई बहुत दिन के बाद और दो ही दिन आज और कल दो दिन मेरा आज है और कल है बस मेरा भी आज और कल और परसों नहीं हो क्या परसों भी है शूटिंग है आप नहीं हो बऱ्यापैकी गोष्टी मी आज घेऊन चालली आहे एक्स्ट्रा बॅग आणली होती सगळ्यांना छोटे छोटे गिफ्ट देण्यासाठी फार वाईट वाटत बट येस आय थिंक काही गोष्टी ठेवल्यात जसं की स्वामी समर्थ ठेवलेले आहेत मी ते कायम ठेवलेले आहेत तिथे आणि मेकअप रिमूव्हर हे अगदी संपतच आलं आहे जसं सिरियलचा शेवटचा दिवस आहे लिटरली उद्यापुरतं राहिलं आहे फक्त काय माहिती हे कसं काय असं झालं हे शिल्पीचं हे ठेवलेलं आहे ह्या कपाटामध्ये माझं मेकअपचं सामान आहे जे उद्या लागणार आहे उद्याचा शेवटचा दिवस असल्याकारणाने आणि या दॅट्स इट गोईंग होम उद्याचे पण काही बिट्स अँड पीसेसमध्ये मी दाखवणार होते की उद्याचा माझा शेवटचा दिवस असणार आहे तर ते काय काय करते मी येस हॅलो लास्ट डे ऑफ शूट गुड मॉर्निंग दादा हॅलो गुड मॉर्निंग इधर पटला ले जाओ सुनो
सांगत जा आधी पोट मी टाकून घेऊ लागतो. लास्ट चालू आहे आमचं लास्ट शूट. म्हणजे माझा तरी लास्ट डे आहे आज. हे लोकांचं आहे उद्या पण. ऍक्शन. उभी राहिले श्री चार्ज. आता कॉन्स्टेबल तर या मार्कवर पुढे या जिथे होतात तिकडे कंटिन्यू. या अजून राहिलं तुमच्या. हा पुढे बघितलं उभी राहिली. मी कसं शक्य आहे बिरा काय चाललंय सगळं. चलो थँक यू एव्हरीबडी. पॅक अप गणपती बाप्पा. पुढच्या वर्षी लवकर या. चलो चलो तू बोलले मी तुला. आणि इथे शिल्पीचा प्रवास संपलेला आहे. माझे मेकअप रूम मी ऑलमोस्ट रिकामी केली आणि ऍक्च्युली मला बोलताना पण भरून येत आहे थोडस. बट येस, एक प्रवास संपल्याशिवाय दुसरा प्रवास सुरू होत नाही. सो बाय बाय शिल्पी. सबस्क्राइब करा गाइस.